मुंबईकर बेस्ट म्हणतात, बरेचसे मुंबईकर बी एस टी पण म्हणतात, तर आमची मुंबई आमची बी एस टी. साधारण मुंबईमधला सर्वसामान्य माणूस, मराठी माणूस, काहीतरी माणूस बी एस टी म्हणतो, तर आमची मुंबई आमची बी एस टी, आमची मुंबई आमची बेस्ट. तर आजचा हा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात एल्गार सांस्कृतिक मंचतर्फे धम्मा, स्वाती आणि त्यांचे सगळे कार्य ते आपल्या पुढे कार्यक्रम सादर करतील. आणि मग तो कार्यक्रम झाल्यावर आपल्या इथे एक सभा होणार आहे, इथे मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये किरण नगरकर आणि काही वक्ते आहेत, उर्मिलाताई पवार, जरी पवार, ही मंडळी आपल्या पुढे बोलतील. तो विषय असा आहे की मी मुंबई आणि बेस्ट असा तो विषय आहे. म्हणजे ह्या माणसांचं जे मुंबईशी नातं आहे, ह्या माणसांचं जे बी एस टी सुद्धा जे नातं आहे, त्याच्याविषयी ते आपले अनुभव सांगतील. आणि जो आज बी एस टीच्या खासगीकरणाचा डाव रचला गेलेला आहे, त्याच्याविषयी सुद्धा ते आपली मतं मांडतील. तर ही सगळी मीटिंग आपली, ही सगळी सभा आपली सुरू होत आहे आणि एक दोन एक तास ही सभा चालेल. तर सर्वांना विनंती आहे की आसपासच्या सुद्धा बी एस टी कॉलनीमध्ये सुद्धा जी मंडळी आहे त्यांनी सुद्धा या सभेला उपस्थित राहावं. दाभोळकर वाडी मध्ये त्यांनी पण इथे, तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी इथे जमा व्हावं. आणि आजची ही मीटिंग जी आहे, काय म्हणतो आम्ही बी एस टीशी, काय म्हणतात ही सगळे लेखक कवी कलाकार मंडळी, ते आपण जरूर ऐकावं. आणि मी धर्माच्या ग्रुपला एल्गार सांस्कृतिक मंचला विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा. कार्यक्रम सुरू करा. जिंदाबाद जिंदाबाद. थोड़ा सा हम अंदर आए तो हम लोगों को थोड़ा सा मतलब, तो थोड़ा पीछे वाले लोग थोड़ा आगे आएंगे. ओके ओके, हाँ हम भी थोड़ा आगे आएंगे लेकिन आप भी थोड़ा आगे, दोनों तरफ से कदम बढ़ा. ओके, तो आमची मुंबई आमची बेस्ट, बी ई एस टी बेस्ट, ये हमारी एक जबकवा है, एक मीटिंग, एक हमारा यलगार सांस्कृतिक मंच, तो हमारा एक यलगार है जो इस देश का जो प्रैक्टाइजेशन हो रहा है उसके खिलाफ, और पब्लिक सर्विस का भी आपका अधिकार है और सबको जानना चाहिए, इस अधिकार को भी एक जागृत करने के लिए हम सब साथ में आए हैं. तो मराठी सगळं समजते, हिंदी पण समजता ना, मराठी. हा आता मी मराठी, नक्कीच मराठी सुरुवात करूया. यलगार सांस्कृतिक मंच साजरे करत आहे जागर समतेचा, जागर हक्कांचा. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची अमूचा जीवांचे जीवन, शब्दे वाटू धन जन कान्हणे पहा, शब्दची हदेव तुका म्हणे पहा, शब्दची हदेव शब्देंची गौरव पूजा करू. Thank you.
सर्वा कष्ट करी भावे ते पुरुष सर्वा कष्ट करी भावे कुटुंबात सावे आनंदा कुटुंबात सावे आनंदा नित्य मुली मोला शहर घालावे नित्य मुली मोला शहर घालावे अन्नदान जावे विचारास अन्नदान जावे विचारास सार्वभौम सत्य स्वताचरावे सुखे भाग भावे सर्वतास सुखे भाग भावे सर्वतास आशा वर्तनाने सर्व सुख झालो आशा वर्तनाने सर्व सुख झालो स्वतः सुखी हाल ज्योति भरे स्वतः सुखी हाल ज्योति भरे ज्योति भरे ज्योति भरे ज्योति भरे कुटुंबांची शब्दाला शस्त्र बनवण्याची आमची परंपरा कुटुंबांनी अभंग लिहिला आणि चळवळी पुढे चालू राहून ज्योतिबांनी अखंड लिहिला आणि तुम्हा आम्हाला समतेचा संदेश दिला आणि आज कारण की आमच्या सर्वांचं एक आपल्या सर्वांना एक चांगली दुनिया चांगलं आयुष्य पाहिजे एक चांगला देश पाहिजे आणि त्या देशासाठी त्यासाठी आपण सगळे धडपड काही लोक आहोत त्यासाठी जळगाव सांस्कृतिक मंच मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रच्या बाहेरही काव्य नाट्य संगीत आणि वेगवेगळ्या माध्यमातून सांस्कृतिक मंडळावर काम करतोय आणि जागर घालण्याचा प्रयत्न काय घालायचा प्रयत्न करायचा जागर घालायचा जागर जरा आपला तिकडे आतमध्ये कॉलनीत होणार होता जागर बाहेर आला है ना तर काय सांगायचं मंडळी भाऊ काय सांगताय मंडळी मंडळी दुखणं झालं काय झालेलं आहे अरे मोठं दुखणं झालं अरे काय दुखणं झालं मुंबई काय काय मेट्रोचे सगळेतरी चार झालेत बुलेट ट्रेन जाणार आहे तिकडं गुजरातला मला तर कळलं की भुयारी मार्ग तयार होणार आहे भुयारी मार्ग सगळं व्यवस्थित सेटलमेंट झालेलं आहे मुंबईचं तरी तुझं दुखणं काय फक्त आतमध्ये जायची मला कळत पण आता माणूस पण कसला उद्यासारखा खाल्लं जमिनीतनं जाणार काय जाणार जोरात पण चाललंय थांबव पण आमचं काय आम्हाला ते पण बाबा की तुमचं पाण्यात पण जायला नग हा आम्हाला ते भैरत पण जायला नग आम्हाला रस्त्यावर मध्ये की आम्हाला आम्ही जमिनीवरली माणसं जमिनीवर हजर आमचा प्रॉब्लेमच आहे तुम्हाला जमिनीवरच राहावं वाटतं काय तुम्हाला एसी बस नको एसी वगैरे नको मेट्रोतलं मस्त हवा शेर नको मग तुम्हाला काय त्या बेस्ट मधूनच जावं वाटतं का घाम घुमून आमची बेस्ट आमची मुंबई आम्हाला काय अरे जरा वाहती मग सुधराचे जरा का अरे बाबा नफा बी पा जरा बघा थोडा नफा पाहिजे होतो बेस्ट मध्ये जाता धंदा 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 व्यवसाय व्यवसाय बाजार आणि सगळा अरे बाजार बाजार दडलाय आतमध्ये बाजार बाजार दडलाय अरे बाजार बाजार दडलाय आतमध्ये बाजार बाजार दडलाय बाजार बाजार दडलाय आतमध्ये बाजार बाजार दडलाय बाजार बाजार दडलाय आतमध्ये बाजार बाजार दडलाय काय सांगायचं मंडळी काय सांगताय मंडळी बाजार दडलेला आहे प्रत्येक गोष्टी मागे बाजार चालतो प्रत्येक गोष्टी मागे अर्थव्यवस्था असते ही व्यवस्था समजून घेतली पाहिजे म्हणजे सोप्या भाषेमध्ये अकोला मार्केटचा जमाना आलेला आहे बरोबर बरोबर ऍडव्हर्टाईजचा जमाना मार्केटचा जमाना बरं सगळं मार्केट आता कोण राज्य करते या देशावर माहिती कसा बाजार चाललाय हे सगळं माहिती त्यावर सगळं काय घ्यायचं प्रायव्हेट करायचं आणि सगळं काय विकून फक्त प्रॉफिट सेवा बिवा काय आपल्याकडे फक्त काय पाहिजे यांना ओके नागरिक कसले देशाचे ना बोमलच काही ना यांना काय करायचं पाहिजे पण आपण काय काय करायचं जे समाजवादी राष्ट्र आपण म्हणतो ना समाजवादी निरपेक्ष राष्ट्र आहे आवाज येतोय
त्रास देतो का तुम्हाला थोडा आवाज? दादा जरा आवाज कमी करा, शब्द पोचले मला. हॅलो 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 1 2 3 4 6 7 8 हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हा पंडाबांनो, या देशात संविधान आम्हाला जे सांगत आयोगाचं सरनामा आहे ते सरनामा जनमानसात पोचवणं आमचं काम आहे, तुमचं काम आहे. आणि संविधानाला जागा ठेवण्यासाठी ही जनता इथं आज आलेली आहे. म्हणून समतेचा घर जागर जागर समतेचा घर जागर 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 समतेचा जागर समतेचा जागर समतेचा जागर समतेचा हा जागर रयतेचा जागर समतेचा जागर समतेचा हा जागर रयतेचा जागर समतेचा जागर समतेचा जागर जागर समतेचा जागा हो चंदर दादा जागा हो जागा हो चंदर दादा जागा हो जागा हो चंदर दादा जागा हो जागा हो जागा हो चंदर दादा जागा हो जागी हो जागी हो ताई माय आपका जागी हो जागी हो जागी हो ताई माय आपका जागी हो जागा हो जागा हो तरुण भाव जागा हो जागा हो जागा हो तरुण भाव जागा हो जागर समतेचा हाल जागर जागर रयतेचा हाल जागर जागर समतेचा हाल जागर जागर रयतेचा हाल जागर जागर समतेचा हाल जागर जागर रयतेचा जागरण आज जरा माणसं कमी असली तरी आम्ही जागर वस्ती वस्तीत घालू, रस्त्या रस्त्यात घालू, घराघरात घालू, मनापास घालू. कारण आपलं काम आहे चांगलं ते काय जे जे आपण अशी ठरवे. आणि काय बुडते हे जमे बुडते हे बेस्ट बुडते हे बेस्ट देखावे ना डोळा म्हणून करणार येत असते. तुकोबरागी साहेब तसं हे बेस्ट बुडा लागलेलं आहे. जे काही जे जे बेस्ट आहे या समाजामध्ये हे टिकलं पाहिजे. आणि ते सगळं पुढे शाहू आंबेडकरला चळवळीत लागलेलं आहे. मानुमुक्तीची जी परंपरा आहे ती बेस्टच आहे, ती बेस्ट आपल्याला टिकवा लागणार आहे. म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आणला आहोत. आणि दादा बामू दादानी एकदम सवाल केला, थेट सवाल केला, आमचं कुठे तुमचं कुठे. त्यामुळे आज जरा धक्का द्यायचा त्याच्या अगोदर जिरला माझा कुठे आहे सांगितलं पाहिजे सगळ्यांना. हा केलं आपल्या भाऊवाड्यातल्या सर्व तमाम भगिनींना भावांना सर्वांना आव्हान आहे. जिथं हा तिथून कार्यक्रम ऐका सोबत खाली येतात तर अजून आनंद आहे. कारण ते कुठल्या पक्षाची सभा नाहीये, कुठला राजकीय कार्यक्रम नाही. हा का तुमच्या आमच्या सर्व सेवेसाठी जी आपली सर्व्हिस आहे या देशाची ती सेवा ठिकवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. कृपया सर्वांनी या कार्यक्रम सहभागी व्हावं. सिस्टम नसल्यामुळे थोडं होत आहे, मागं पुढं सांगून घ्या सगळे. देशामध्ये चोरांचं सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळं फारच अवघड परिस्थिती आहे. सर्वसामान्य माणसांसाठी खूप अवघड झालेलं आहे. आमच्या शाहिरांचं काम आहे, ज्या चुकीच्या गोष्टी परंपरेच्या चुकीच्या गोष्टी आहेत. जातीवादी परंपरा असेल, मनोवादी परंपरा असेल, तर या सगळ्या गोष्टींना धक्का देऊन समतेची क्रांतीची हक्काची न्यायाची परंपरा समोर पुढे आणणे संविधानाच्या माध्यमातून. म्हणून इथल्या ह्या शोषणाच्या परंपरेला धक्का देण्याचं काम शायरांनी केलेलं आहे. हे बाया पहाट जागरी कुणी नव्यानं गाणं गातो आग नव्यानं गाणं गातो आणि धक्का चावडीला देतो ग माझे माई हे बाया
भारत माता की जय म्हणायचं, नमो नमो म्हणायचं, देशाची सगळी वाट लावून टाकायची, स्वहिताच्या गप्पा करायच्या, देशी गप्पा करायच्या. भारतामध्ये आजच्या घडीला 450 जवळ इंटरनॅशनल कंपन्या आहेत. काय देशाचे कुठे सर्वसामान्य माणसाचे कुठे शेतकरी फासावर लटकायले, तरुण मुलं आत्महत्या करायला लागले देशात, रोजगार नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. आणि एक एक गोष्टी आमच्या हक्काच्या सरकारी गोष्टी बंद करायच्या आणि त्याचं खासगीकरण करायचं आणि म्हणायचं आम्ही तुमची सेवा करतो, पण आतून काय करायचं, देशाला ऐकायचं काम करायचं. म्हणून हे बघा एकता एकता अग कुठ शोधावी मी यस ग माझे माई, कुठ शोधावी मी यस ग माझे माई, कुठ शोधावी मी यस ग माझे माई, धक्का चावडी लागे तो ग माझे माई, धक्का चावडी लागे तो ग माझे माई. हे आले आले भावना दुखवण्यासाठी हे गाणं नाही, कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही माणसाच्या भावना दुखवण्याचं गाणं नाही. बुद्धाने सांगितलं सत्य म्हणा आणि असत्याला असत्य म्हणा, म्हणून आम्ही शाहीर सत्यच बोलत असतो आणि सत्यच जाणत असतो. म्हणून हे आग लावणारच आग उज्वाला येतात आणि वरतून पॅकेट जाहीर करतात. मी एवढे गेले दंडीमध्ये तर तुमचे किती झाले, 20 लाख घ्या. माणसाची किंमत पैशामध्ये होऊ शकत नाही. म्हणून हे आग लावणारे कोण आहेत हे ओळखलं पाहिजे तुम्ही. आम्ही तर सांगतोय तुम्हाला, पण जे काय प्रत्येक इथं कोणी आणली नाही, सगळ्यांना माहित आहे कोण आग लावते कोण उजवायला येते. पण अरे राख राख झाली अनाले मोठे सज वाग माझे माई, आले माझे सज वाग माझे माई, शिवरायांच्या काळामध्ये करायच्या मेथीच्या भाजीच्या त्याला सुद्धा धक्का लावू देऊ नका रे, आपलं घोडद कडी कडी नेण्या असं अशी रयतेची जनतेची काळजी करणारा राजा होता. तर अनाथ 8 वर्षाच्या चिमूर डोरात 8 दिवस नंतर बलात्कार होतो. कुठं चालली मी आता भारताची, परत माझा महान आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावरती माझे प्रेम आहे. काय प्रतिज्ञा काय फक्त शाळांना पोरांना शिवायसाठी काय, जरा महामानवांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. महामानव फक्त भिंतीवर पुतळ्यातच नसते. अरे नाही जेवढे तिकडे आमच्याकडे महामानव मनामध्ये रुजवले पाहिजे. असं कसं आता सुभेदाराचं सुनाचं काय, अरे सुभेदाराच्या सुनाचं अरे ते काळ शिवाचा होता बाई, आज शिवाचा होता बाई आज, अरे नाट्या नाट्यावर उभं बाई ग माझे माई, नाट्या नाट्यावर उभा बाई माझे माई, नाट्या नाट्यावर उभा बाई माझे माई. अरे गेली गेली शिवशाही तिच्या मागून पेशवाई, तिच्या मागून पेशवाई, अरे चाक उलट फिर माझे माई, चाक उलट फिर फिर माझे माई, चाक उलट फिर फिर माझे माई, जिनची गेली भैर दारा जिनची गेली भाई, जिनची गेली भैर दारा जिनची गेली भाई, जिनची गेली भैर दारा
भट्टमूर्ती आधीमध्ये कोणाच तरी भाषण हटक नव्हती दंगल. भट्टमूर्ती आधीमध्ये दंगेखोर होऊन भट्टमूर्ती आधीमध्ये दंगेखोर होऊन अचानक करून गर्दी निर्गतार पुरा हाती करायची. आणि कष्टकऱ्यांच्या क्रांतीचा झेंडा भात केलेला आहे. मी पृथ्वी सैनिकांच्या तर हाता वर्तलेली आहे. शेष नागाचं नसतं काय नाही पृथ्वी कमी. मुंबई कोण चालवत हा कोण चालवत मुंबई म्हणून लाल झेंडा घेऊन हाती करायला इथे क्रांती म्हणतात ते पाहून. ही मजुराची पिढी नाही मजुरांची पिढी नाही मजुराची पिढी नाही पाऊल टाक तुझा मजुराची पिढी नाही पाऊल टाक ती अरे मजुराची पिढी नाही पाऊल टाक ती हो साठे म्हणे साठे म्हणे मधून हो बघ हे नारचे होणार जे विजय इथे राहण्याकर तर बीएसटीचे आपले जे विजय होणार आणि रडण करणारे ज्या स्त्रिया आहेत त्या पण इथे आता आपल्या पुढे गाणे सादर करते. आम्ही सुद्धा करतो आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमच्या कॉलेजला सुद्धा बेस्ट मधूनच जातो आणि आम्हाला बेस्टची अत्यंत गरज आहे. आणि स्पेशली एक सांगायला आवडेल जर आपण तिकीट काढून कंडक्टर सोबत भांडू शकतो तर आपल्याला आज आपली बीएससी वाचवण्यासाठी वर बसलेल्या सरकार सोबत पण भांडणं गरजेचं आहे. कारण आपली गरज आहे आपण आपल्या हक्कासाठी लढणं गरजेचं आहे. घरात बसून बघण्यापेक्षा चार पावलं बाहेर या हीच विनंती करते. आता सर्वसामान्य महिला तुमच्यासारख्या छोटस गीत साजरं करते आणि त्यातून त्यांचे प्रश्न ते लोक तुमच्या समोर व्यक्त करते. आम्ही तुमच्याकडे एक भारूड सादर करत आहे आणि सर्वांनी साथ द्या. डायरेक्ट नको ग बाई कॉन्ट्रॅक्ट नको ग बाई ती सरकारी हवी ग बाई प्रायव्हेट नको ग बाई कॉन्ट्रॅक्ट नको ग बाई सरकारी हवी ग बाई पण प्रायव्हेट झाली तर त्यात काय झालं. बीएससी कामगारांना कामावरून काढतील स्वतः ड्रायव्हर कामावर लावतील आणि रस्त्यावर बेधडक चालवतील. अग पण आपल्याला त्याच काय प्रवास सुरक्षित राहणार नाही. Oh,
सारांना नका हवा बाई हे सगळं करताय तरी कोण शासन सरकार म्युनिसिपालिटी नुसता नफ्याचा विचार करती आणि सार्वजनिक सेवा वळून आती अगं बघ पण ते असं का करती त्यांना तकलीफची पर्वा नाही प्रायव्हेट नको ग बाई मग आता काय करायचं सर्व लोकांनी एकी करायची प्रायव्हेट विरुद्ध मोहीम करायची आणि हक्कासाठी लढाई सुरू करायची वा 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 अगदी बेस्ट बोलली बघ बाई आता एकीनं लढायचं बाई अतिशय चांगलं गाणं इथे आपल्या कामगार भगिनीने सादर केलेलं आहे. आता आपण मीटिंगला सुरुवात करणार आहोत. मगाच्या गाण्यामध्ये सांगितलं की बाजार 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 भरलाय गर तर बी एस टी तसं असं बाजार म्हणण्याचा त्याच्यावर नफा कमवण्याचा उद्देश आहे आपल्या कमिशनचा. त्यांचं म्हणणं आहे की बी एस टी ही काही सेवा नाही, म्हणजे त्यापूर्वी निवडे सरकार होतं त्यांना आम्ही मायगाव सरकार म्हणायचं. त्यांनी 135 वर्षांवरती घोडे यांना जाऊन एक ट्राम सुरू केली आणि बी एस टी सुरू केली. आता आमचं सरकार आलेलं आहे, त्यावेळेचं सरकार धंदा करत होतं ठीक आहे, पण आता आपलं सरकार कशाला धंदा करायला लागेल. पण आपल्या कमिशनचं म्हणणं आहे की बी एस टी मध्ये प्रॉफिट होत नाही आणि प्रॉफिट होत नाही म्हणून आम्ही ही जनतेची सेवा बंद करणार आहोत. बाजार 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 धरणार आहे. तर आपल्या सभेला आपण सुरुवात करूया. मी विनंती करतो आपले प्रमुख जे वक्ते आलेले आहेत किरण नगरकर त्यांना की त्यांनी येऊन बसावे. आमची कुंडे आमचे कार्यकर्ता रश्मी यांना पण विनंती करतो की त्यांनी पण मंचावर येऊन बसायचं आहे. आमचे एक सहकारी उपादक दातीजी ते पण आहेत. नंतर मी विठ्ठल घाग यांना विनंती करतो की त्यांनी पण इथे येऊन बसायचं आहे. आणि ही जी मुंबईच्या रस्त्यावर धावणारी लाल गाणी आहे तिच्याशी आपलं काय नातं आहे, तिथं प्रत्येक मुंबईकरांचं नातं आहे. मुंबईकर एकटं असं नसेल की जो कधी 80 मध्ये बघून या बीएसटीमधून या लाल गाडीमधून त्यांनी प्रवास केला नसेल. पण हे जे नातं आहे हे नातं संपणार का? हे मुंबईचं खास वैशिष्ट्य असलेलं वैशिष्ट्य संपणार की काय? मुंबईचं काही वैशिष्ट्य आहे, जशी ती लोकल आहे तशी ही बीएसटी आहे, लाल गाणी आहे. हे सगळं बंद केलं तर मग काय राहिलं मुंबईमध्ये असं पण आपल्याला वाटतं.
तर त्याच्या संदर्भात आपण आज आपल्याकडे बोलणार आहे की विषय असा की मी मुंबई आणि बीएसटी, मी मुंबई आणि बीएसटी असा वेगळा विषय आहे. प्रत्येक व्यक्ती आपापलं म्हणणं काय याच्याविषयी, त्यांचं कसं नातं या मुंबईतल्या बीएसटीशी आणि मुंबईची ही बीएसटी बंद झाल्यामुळे त्यांना काय वाटते, काय वाटते त्यांचं, त्यांची काय भावना आहे ते आपल्याकडे व्यक्त करतील. तर पुढे मी रश्मीला विनंती करतो की आमची मुंबई आमची बीएसटी या आपलं आपलं जे आंदोलन चाललेलं आहे त्याच्याविषयी थोडक्यात ती माहिती देईल आणि मग आपण आपल्या बाकीच्या वक्त्यांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगू. सगळेजण आपण हा कार्यक्रम असा आहे की आम्ही असं मुद्दाम काही लेखक त्यांनी बोललो होतं, खरं तर अजून आलेलं नाहीत रुंदाबाई पवार आणि जोगी पवार, पण लेखक त्यांनी येऊन इथे म्हणणार होते का आम्हाला वाटते मुंबईची. तर आज हा आपण कार्यक्रम सुरू करू करत आहोत. आपले दगडकर हे लेखक आहेतच, विजय बाते आहेत, विठ्ठल घाग आहेत आणि मी विनंती करतो रश्मी ती आपली भूमिका मांडेल आणि मग आपण तुमच्या कार्यक्रमाला सर्वांना सुरुवात करू. आमची मुंबई आमची बेस्ट काय आहे हे लोकांना जेव्हा याचं नाव येतं आणि बीएसटी विषयी हे लोक काय का करतायत आणि काय करतायत याच्याबद्दल अनेक प्रश्न असतात. तर मी आज इकडे आमची मुंबई आमची बेस्ट काय आहे, आम्ही हे का सुरू केलं, त्याचं महत्त्व काय आहे, ते का करायला हवं याच्याविषयी सांगणार आहे. आमची मुंबई आमची बेस्ट हा एक मुंबईचा नागरिकांचा मंच आहे. ही मोहीम आहे, ही कुठलीही संस्था नाही आहे किंवा एन जी ओ पण नाही आहे. आम्ही कुठूनही कुणाकडूनही अनुदान घेत नाही. लोकांचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे काही 5, 10, 50, 100 जितकं लोक इच्छेने देऊ शकतात त्याच्यावर चालणारी ही मोहीम आहे. राहिला मुद्दा हे आम्ही का करतोय, जसं आपण ऐकतो की प्रायव्हेटाईज सरकारला सगळ्या गोष्टी प्रायव्हेटाईज करायच्या आहेत, त्या खाजगी करायच्या आहेत, त्या प्रायव्हेट लोक चालवतील तेच नफा घेतील आणि तेच बघून घेतील लोकांचं काय करायचं, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठे लोक त्याच्या सेंटरमध्ये नसतात. नफा कसा कमवायचा हेच एक मूळ चिन्ह किंवा मूळ मुद्दा असतो. तर मुंबई जसं मुंबईबद्दल फार बोललं गेलं, आता आपण अण्णाभाऊंचं गाणं पण ऐकलं, त्याच्यामध्ये कष्टकरी जनतेची आणि कामगारांनी बनवलेली ही मुंबई आहे आणि कुठल्याही जनतेला कामावर जाण्यासाठी एक परवडणारी सार्वजनिक व्यवस्था लागते. तर जर तीच तुम्ही बंद करायचं ठरवलं तर लोक काय करतील हा मुळात प्रश्न आहे. ती व्यवस्था चालवणारे कामगार काय करतील हा दुसरा प्रश्न आहे. आणि तुमच्याकडे अशी गुप्ती व्यवस्था आहे, जर तुम्ही एक बंद केली तर दुसरी व्यवस्था लोक वापरू शकतील. आणि तुम्ही जो पर्याय देत आहे तो पर्याय हाच आहे की प्रायव्हेटाईज करायचा. रेल्वे चे प्लॅटफॉर्म, रेल्वे स्टेशन तुम्ही आतापर्यंत प्रायव्हेटाईज केली, ती कोणाला तरी साफसूफ करायला कॉन्ट्रॅक्ट नेमले, ते तुम्ही एका बाजूला केलं, कधीच रेल्वेला ती व्यवस्थित सांभाळलं नाही, जतन केलं नाही. आता जी रस्त्यावरची वाहतूक आहे तिचंही तुम्ही तेच करायला बघताय. तर हे मुंबईचे नागरिक म्हणून आम्हाला मान्य नाही आहे आणि बीएसटी प्रायव्हेटाईज करणं आम्हाला मान्य नाही आहे. दुसरा मुद्दा असा की बीएसटी आणि बीएसटीशी तसा मुंबईच्या लोकांचा खूप जवळचं नाही नाता. इथे लोक असलेले खूप जुने पण लोक ज्यांनी बीएसटी अगदी लहानपणापासून बघितले त्यांच्या स्वतःच्या खूप आठवणी आहेत की कसे त्यांचे पालक त्यांना दूरपर मुंबईच्या शहरांमध्ये बीएसटीने फिरवायचे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा नगरकर सर इथे आहेत त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये एक गोष्ट सांगितली होती, ती गोष्ट जर तुम्ही वाचली की कसे तो कारण दोन गोष्टींमुळे, एक तर डॉक्टरांना विश्वास होता की तो वाचेल आणि दुसरं एक एफिशियंट सेवा
त्या मुलाला 4 वेळा दिवसातून हॉस्पिटलला नेण्यासाठी उपलब्ध होती आणि त्याचे आई वडील गरीब होते आणि त्यामुळे ते होऊ शकलं. तर हे सगळे मुद्दे आहेत जे आम्हाला वाटतात की महत्वाचे आहेत आणि म्हणून बीएससी प्रायव्हेटमध्ये झाली पाहिजे. काही मागण्या आहेत आमच्या, त्या मी तुम्हाला सांगते की आमची मुंबई आमची बेस्टच्या कुठल्या आम्ही भांडतोय प्रशासनाशी आणि जे कमिशनर आहेत त्यांच्याशी. सो मी एक एक मागण्या वाचते. बेस्टची कार्यक्षमता वाढून बस भाडे कमी करून लाखो प्रवाशांना बेस्टकडे परत वळवा. याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही पब्लिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट केलं तर कदाचित इथे सगळे असलेले जे लोक आहेत ओला उबर टॅक्सी आणि रिक्षा शेअर रिक्षा शेअर टॅक्सी वापरणारे ते कदाचित वळतील इकडे. त्यांना आता तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर ही इकडून येताना जी तुम्ही पूर्ण लाईन बघितली पूर्ण पार्किंग आहे मोटर बाईक जर इथे इथपर्यंत बस आली असती तर कदाचित एवढ्या बाईक्स आपल्याला दिसल्या नसत्या. इथे लागलेल्या ही जागा मोकळी असती कदाचित. तर दुसरा विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती विकलांग व्यक्ती यांच्या ज्या सवलती आहेत त्यांच्यामध्ये त्यांना लोक लावू नये त्या आहेत तशा अबाधित ठेवाव्या. बस सेवेमध्ये खाजगी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर ना आणू नये कारण मग असलेले लोक कुठे जातील असलेला कामगार वर्ग स्टाफ त्यांचं काय होणार आणि तुम्ही मुळात कशासाठी आणताय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. समाज मार्गामध्ये बेस डेपोच्या जमिनी भिंडारांना आणून देणं बंद करा. बेस्टच्या ज्या डेपोच्या जागा आहेत त्या इट्स अ पब्लिक स्पेसेस. आमच्यासाठी जी वाहतूक व्यवस्था आहे तिला पार्किंग करण्यासाठीची जी जागा आहे म्हणजेच ती लोकांची जागा आहे तर तुम्ही ती बिल्डर का देतात आणि त्याच्यातनं येणारा पैसा कुठे जातोय त्याचा हिशेब द्या म्हणजे त्याचं काय करताय तुम्ही लोकांना नाही माहित आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पूर्ण पगार द्या त्यांच्या सवलती रद्द करू नका. उदाहरण द्यायचं झालं तर जो बोनसचा इश्यू फार पेटला होता दिवाळीच्या दरम्यान त्यांनी स्ट्राईक केला संपावर गेले आणि शासनाने सांगितलं की ठीक आहे आम्ही 5,000 रुपये बोनस देऊ आणि नंतर 2 महिन्यांनी कळलं की ते म्हणतायत की ती दिलेली उचल होती म्हणजे ऍडव्हान्स दिला होता आणि आता दर पगारातनं 500 रुपये कट होते. तर हा जो दुटप्पीपणा आहे जो कामगारांबरोबर सतत करणे आणि जनतेबरोबर सतत दुटप्पीपणा करणे आहे ते थांबवा. बेस्ट सेवेला बीएमसीकडनं अनुदान मिळायलाच पाहिजे अशी आमची एक महत्वाची मागणी आहे कारण की बीएमसी ही सर्वात मोठी सर्वात पूर्ण देशामध्ये सर्वात श्रीमंत असलेली यंत्रणा आहे महानगरपालिका आहे. तर जर तुम्ही 13,000 कोटींचे सिलिंग आणि हे कोस्टल रोड बांधू शकता तर नक्कीच तुम्ही याला वाचवणं तुमच्यासाठी काही मोठी बाब नाही आहे. तर ही एक महत्वाची मागणी आहे आमची मुंबई आमची बसची. एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो इथे असलेले एक्सपर्ट पण त्याच्यावर बोलतील मी फक्त सांगते आमची मागणी म्हणून की एक डेडिकेटेड लाईन जी बससाठी रस्त्यावरती फक्त एक बस जाण्यासाठी आरक्षित लाईन असली तर आपले सगळेच मुद्दे जे येतात प्रवासाचा आहे वेळे ट्रॅफिक जाम होण्याचा आहे वेळेवर बस न पोहोचण्याचा आहे हे सगळे सॉल्व्ह होतील. आणि जर तशी एक वेगळी लाईन बस बीएसटीसाठी बनवली तर कदाचित दुसरे प्रवासी जे पसंत करतात टॅक्सांनी शेअर टॅक्सी आणि दुसऱ्या ह्यांनी जाणं जर ती तशी झाली तर कदाचित इथे वळतील कारण की जर एक लाईन असेल तर तिथे ट्रॅफिक नसेल त्या लाईनवरून दुसऱ्या कोणाला जाण्याची परवानगी नसेल तर लोक वेळेवर पोहोचतील बस एफिशियंट होईल कामगारांचे अनेक प्रश्न सुटतील चालवणाऱ्यांचे. तर ही एक मागणी आहे आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं सांगून संपवत सार्वजनिक सेवेला बळकट करण्याचं
काम केलं पाहिजे. तुम्ही सामान्य जनता जी रेल्वेने आणि बसने प्रवास करते त्याला बळकट करायला पाहिजे ना, की कोस्टल रोड बांधून जिथे फक्त श्रीमंतांच्या गाड्या जातात त्यांच्यासाठी सगळ्या सेवा आणि विकास, विकासाच्या नावाने फक्त श्रीमंतांचा विकास करण्याचं आणि आपल्याला फसवून काहीतरी काहीतरी हा विकास आहे असं सांगण्याची सरकारने भूमिका घेऊ नये. तर या आमच्या काही मागण्या आहेत आणि हे एवढं संपून मी थांबवते. थँक्यू. आमची मुंबई आमची बीएसटीच्या आजच्या या सभेमध्ये मी विनंती करतो याच विभागातले कार्यकर्ते नेते आमच्या गिरणी कामगार मंच चळवळीमध्ये अतिशय पुढाकारात असलेले विठ्ठल घाग यांना मी विनंती करतो की त्यांनी या विषयासंदर्भात आपली मतं मांडावी. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या भावानुन पहिली अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या मुंबईच्याच नायगाव भागामध्ये इंदमतला माझा जन्म झाला आणि गेले 69 वर्ष या मुंबई शहरामध्ये मी राहतो आहे. त्यामुळे बसचा एकच अतिशय चांगलं स्वस्त आणि प्रभावशाली वाहन म्हणजे ते बस होतं, बीएसटी आहे. आणि तिचं आमचं आयुष्यभर सातत्यानं त्या बसने त्या वाहनानं आम्ही प्रवास करतो आहे. मग मुंबईभर आणि मुंबईपासून जिथे जिथे बस जाते तिथपर्यंत आमचा प्रवास चालू आहे. आणि मग आमची पहिली मागणी अशी आहे की मुंबईतली वाटेल तर झालं तरी आम्ही मुंबईकर ही बस बंद पाडू देणार नाही, आम्ही ती बस वाचू आणि ते वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी गिरणी कामगार काम करतो, गेली 25-30 वर्ष सातत्याने संघर्ष करून आम्ही लढतो आहोत. 3.5 लाख गिरणी कामगारांची कत्तल या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. मुंबई ज्या कामगारांनी, कष्टकऱ्यांनी, श्रमिकांनी, दलितांनी, शोषितांनी आणि मध्यमवर्गांनी मुंबई मिळवली, जागा विकणाऱ्यांचा काहीच संबंध नाही, त्यांचे बाप द्यायचे तेव्हा कधी रस्त्यावर आले नाहीत, एकाही श्रीमंत बापाच्या पुलाच्या रक्ताचा थेंब मुंबईच्या रस्त्यावर सांगला नाही, तर 106 हुतात्मे देऊन मुंबईचं रक्षण आणि गौरवशाली परंपरा आम्ही सगळ्या कष्टकऱ्यांनी जमले पाळलेली आहे, पोचलेली आहे आणि वाचवलेली आहे. 1906 साली टिळकांना अटक झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांना मुंबईचा गिरणी कामगार, कष्टकरी असेल, बीएसटीचा असेल, सगळे कामगार रस्त्यावरून त्या लढ्याला पाठिंबा दिला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू दे, 1942 चले जाऊची चळवळ असू दे किंवा नेहमीचं बंड असू दे, सबंधा कष्टकरी मुंबईतला माणूस रस्त्यावरून मुंबई वाचवलेली आहे. आणि म्हणजे आज तो अजय मेहता असू दे किंवा हे तुमचे सगळे लोकप्रतिनिधी असू देत की आज पैशासाठी लाचारी करून संबंध कष्टकऱ्याला संपवत आहे, ते लोकप्रतिनिधी असू देत किंवा तुम्ही निवडून देणारे आणि तुमच्यासाठी तिकडे आवाज उठवायला गेलेले पण आज तिकडे लाचार होऊन पैशासाठी तिथे मरणारे लोक असू देत, या सगळ्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही की मुंबई विकण्याचा आणि त्या जागा. आज गिरणी कामगारांची 600 एकर जागा होती, आज बीएसटीची 200 एकर जागा आहे, मोक्याच्या जागा आहेत आणि त्या मोक्याच्या जागेवर करोडो रुपये येणार आहेत. आणि मला वाईट वाटतं, कदाला बोलावं वाटतं की असे लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना जायला पैशावर तरी त्यांचे पैसे वाचतील पण त्या गरिबाला या मुंबईचं हटवण्याचं काम करतील. आणि मग मित्रांनो, बीएसटी का वाचली पाहिजे? बीएसटी सर्वांचं साधन आहे, गरिबांचं आहे, पण जर तुम्ही तिथे खासगीकरण केलं, आज आपण एसटीचं बघतोय, एसटी ही डोंगरामध्ये जाते, खेड्यापाड्यात जेव्हा तुम्ही राहता गावगाव तेव्हा तुमची तिकीट कमी तिकीट आणि डोंगरावर जाऊन ती एसटी तुम्हाला सोडते, पण तीच लक्झरी या ठिकाणी 800 आणि 900 आणि 1000 रुपयाला तिकिटी घेतात, त्या कुठे त्या हायवेवर तुम्हाला सोडून देतात आणि पुढे तुम्ही मरा नाही तर जा नाही तर राहा, ही परिस्थिती आहे. एकदा जर ती लक्झरी बंद पडली त्यासंतर तुम्ही राहा, तुम्हाला कोणीही बघत नाही, पण एसटी बंद पडली तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी दुसरी एसटी तुम्हाला घेऊन जाते. आणि म्हणून ही केवळ बीएसटीची लढाई नाहीये, ही सर्व मुंबईकरांची लढाई आहे. आणि आज या बीएसटीमध्ये 200 रूम आहेत आणि जर त्यांचे भरले तर 500-1000 लोक होतील. आज सगळे घाबरलेले आहेत, लपून आहेत, खोलीमध्ये आहेत, बाहेर येत नाही. पण मी तुम्हाला आज सांगतो, आम्ही रस्ते अडवून मार खाऊन, पोलिसांचे मार खाऊन, जेल जाऊन, शेकड्याने केस घेऊन आम्ही आयुष्यभर लढत आलो, मरत आलो. आजही मुंबईतल्या 1,75,000 गिरणी कामगारांच्या घरासाठी आमची संघर्ष समिती आम्ही लढतो आहोत. तुम्ही घरात बसून वाचणार नाही, जर मरायचं असेल तर घरात मरण्यापेक्षा रस्त्यावरून मरा, संघर्ष करून मरा, बीएसटी वाचून मरा, हा तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आमचं आव्हान आहे. आणि म्हणून मुंबई तुमच्या मागे आहे,
तुम्ही जर लढत खऱ्या अर्थाने मुला वाहन बायकांना घेऊन हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरा, दगड मारू नका, तडफोड करू नका, फक्त उभे राहा, या शासनाला विचार करावा लागतो. 40,000 शेतकरी रक्ताच्या रक्त वाहतोय पायातून मुंबईला येतात. सगळे मुंबईचे राजकीय पक्ष आणि सगळे लोक त्यांना मदत करतायत. तुम्ही विचार करा, मुंबईकर हे मदत करणारे लोक आहेत. आम्हाला गेली कामगारांना सगळ्यांनी मदत केलेली आहे. काही लोकांनी मुठभर लोकांनी तर विकायचा घाटच घातला, मालकांचे दलालच झाले आणि त्या जमिनीच्या खाली त्या संबंध कष्टकऱ्यांना संपवलंय. आणि म्हणून बीएसटी आपण संपवून द्यायची नाही. आपण वजन निर्धार करायचं सगळ्यांनी आणि इथल्या रहिवाशांनी सगळ्यांनी आपण एक लक्षात ठेवा. तसं म्हणतात जर्मन कवी ब्रेट म्हणाला होता की ते आले हे लढत होते ते कोण होते, समाजवादी होते, त्यांना मारलं माझा काही संबंध नाही. दुसऱ्या वेळी आले ते कोण होते, कम्युनिस्ट होते, त्यांना मारलं आमचा काही संबंध नाही. चौथ्या वेळी आले ते हे अमुके होते, त्यांना मारलं आम्हाला काही संबंध नाही, आम्ही गेलो नाही. पण जेव्हा स्वतःवर वेळ आली आणि स्वतः मरायची वेळ आली तेव्हा तुम्ही कोणाला विचारणार? आणि उलटा मुंबईतला टाउन मध्ये राहणारा माणूस असो किंवा इथला कोणी असो तो टिकणार नाहीये, त्याला ही व्यवस्था टिकू देणार नाही, राज्यकर्ते टिकू देणार नाहीये. तुम्हाला सगळ्या गोष्टी देतील, जयंतीला लाखो रुपये देतील, सगळ्या जेवणचा साजरा करा. तर हक्क मागायला जा, तुम्हाला हक्क देणार नाही. मुंबईची बीएसटी वाचवायला पाहिजे हा तुमचा हक्क आहे. तुमचा हक्क इथं कोणाचा नाही आणि त्यासाठी तुम्ही रस्त्यावर या, रस्त्यावर लढा. आमचे हजारो गुन्हे खांदा तुमच्या पाठीवर राहतील, तुम्हाला मदत करतील. हा एवढं सांगून या ठिकाणी माझी दोन शब्द संपवतो. धन्यवाद. मी पुढच्या वक्ते आहेत जयनारायण, त्यांना विनंती करतो की त्यांनी ते बीएसटीच्या कामगारांचे युनियनचे नेते आहेत आणि हा लढा जो आपला चाललेला आहे, हा जनतेचा जो लढा चालला हा फक्त बीएसटी कामगारांसाठीचा नाही आहे. गिरणी कामगारांना देशोभरीला लागत तसं बीएसटी बंद पाडल्यावर बीएसटीचा कामगार सुद्धा देशोभरीला लागेल. पण हा जनतेचा पण लढा आहे आणि जनतेलाही बीएसटी हवी आहे आणि म्हणून हा एकजुटीचा लढा आहे. त्या एकजुटीच्या लढ्यामध्ये आम्हाला खूप चांगली साथ त्यांची लाभलेली आहे. ते आपल्याकडे दोन शब्द बोलतील. आज दुर्दैवाने मला वाटतं आजही आज तारीख आहे 13, कायदा आमचा या देशाचा म्हणतो आतापर्यंत वेतन दिला पाहिजे, मात्र बीएसटीच्या कामगारांना वेतन मिळालेला नाही आणि त्यांना सवय झालेली आहे की आपल्याला काय ठीक आहे आज नाही तर काय उद्या मिळणार. कोर्टाने सांगितलेलं आहे 15 तारखेपर्यंत द्या आणि 15 तारखेपर्यंत त्यांना वेतन मिळण्याची ही सवय त्यांनी लावून टाकलेली आहे. सवय म्हणजे मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठी की तुम्ही 15 तारखेपर्यंत वेतन द्यासाठी थांबा, नाही तर ह्या बीएसटी सोडून द्या. अशा प्रकारची वेगवेगळी योजना अजय मेहताने आपला या बीएसटी कमिटीला सांगितलेलं आहे, आमच्या जनरलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सर्व कामकाज होतो आहे. युनियनच्या वतीने आम्हाला जे लढा द्यायचा आहे आम्ही ते देतोय. कामगारांना एकत्रित करून जे काय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहे कामगारांच्या वतीने आम्ही घेतो आहे. मात्र आज ते आता कामगार झाले, कामगारांच्या वतीने आम्ही करतोच. ते आता एक गरज आहे की मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत या कामगारांच्या सोबत त्या मुंबईच्या जनतेला आपण जागृत करण्याची ही गरज आहे. मित्र जसा दिल्ली उद्ध्वस्त व्हावा एकदा मुंबईतली बीएसटी गेली तर बीएसटीचा कामगार ही जाणार आहे. आज मुंबई शहरामध्ये संघटित कामगार थोडेसे राहिलेले आहेत आणि त्यामध्ये 40,000 बीएसटीचे कामगार आहेत. त्या पलीकडे जाऊन नुसते झालेले कामगार नाही आहे. आज या बीएसटीकडे हजारो एकर जमीन आहे. आज सर्वांना माहित आहे मुंबई शहरामध्ये जर प्रॉफिट पाहिजे असेल या बिल्डरना, या सत्ताधाऱ्यांना, तर त्यांना जमिनीवरती प्रॉफिट मिळतोय आणि म्हणून सर्वांचा डोळा आहे की बीएसटीची जमीन आमच्या पत्रात कसं पडेल त्याची तयारी सुरू आहे. आणि जी तयारी करायची असेल तर पहिले बीएसटीचे बसेस कमी करा. मागच्या 7 वर्षाचा बीएसटीचा स्टॅटिकल रिपोर्ट आपण वाचलात तर तुम्हाला दिसून येईल की 4,500 गाड्या होते, आज बीएसटी मध्ये फक्त 3,350 गाड्या चालतायत रस्त्यावर आणि तेही पूर्ण रस्त्यावर येत नाही. आज बीएसटीने मागच्या 5 वर्षापासून ड्रायव्हर आणि कंडक्टरची भरती केलेली नाही आहे. बीएसटीच्या या मागच्या मेपासून जे काय नवीन रोडशन सुरू झालेलं आहे त्यामध्ये सुमारे 700 कंडक्टर कमी आहेत, 600 ड्रायव्हर कमी आहेत, त्यामुळे जे 3,250 गाड्या आहेत तेही रस्त्यावर येत नाही.
काळजी गोष्ट आहे. मी आमच्या काही सहकाऱ्यांची मीटिंग घेऊन मी राजकारणाला म्हणला. मालवणला गेल्यानंतर 71 बस आहे, 10 मिनिटांची फ्रिक्वेन्सी आहे. सुमारे 10 वाजता मी पोहोचलो, 10:40 बस आली तिथे. तिथे 273 आहे मालवणला जाण्याकरता, पण मालवणला जाण्याकरता 71 शिवाय दुसरी गाडी नाही आहे. तर मी विचारलं बाबा काय झालंय आज, मालाल डेपोमध्ये 4 गाड्या 71 डिटेन आहेत, कारण त्यांच्याकडे स्टाफ नाही आहे. आणि म्हणून मालवणीचे 273 गाडी तो कामगार सुटणारा होता. आज आपण ड्रायव्हर आणि कंडक्टरची भांडतोय, पण तो कंडक्टर सुटणारा होता. इन्स्पेक्टरने रिक्वेस्ट केला की इथे गाड्या नाही आहेत 40 मिनिटापासून, आणि म्हणून त्यांनी ती गाडी एरंगल बीच म्हणजे 5 किलोमीटर अगोदरच तो गाडी पाठवली, आणि तेव्हा मी तिथे पोहोचलो. आणि हे जातानाही बघितलं की 273 मालवणवरून अनेक गाड्या जातात, अनेक रिक्षा स्टँड आहे, सर्व आहे, पण 73 पण गाड्या 40 मिनिटा गाड्या नव्हत्या. विचार करा साधा की जर 40 मिनिटं मुंबईकरांना गाडी मिळणार नाही तर बीएसटीची तो वाट बघणार आहे का बीएसटीची? पण हे मुद्दाम चाललेलं आहे की बीएसटीचा जे प्रवासी आहे ते हळूहळू दुसऱ्या गाडीने प्रवास त्यांनी सोडावा, बीएसटीच्या वरती अवलंबून राहू नये, असा प्रकारची योजना सुरू आहे. आणि त्या योजनेची सुरुवात 12 एप्रिलला जे भारवण झाला त्यातून सुरुवात झालेली आहे. आणि रेल्वेमध्ये आलेला आहे, आता रिपोर्ट आलेला आहे, अनेक वर्तमानपत्रामध्ये रिपोर्ट येतोय की तर भारतानंतर प्रवाशांची संख्या कमी होत चाललेली आहे. आता ही म्हणणार भारावर झालेली आहे. बीएसटीच्या आमच्या अधिकारी म्हणणार की भाडे फक्त 10 वरती जे पुढे आहेत त्याचे आम्ही वाढवलेले आहेत, 10 रुपयेपर्यंत आम्ही वाढवलेले नाही आहेत. कारण सर्वात मोठी जी संख्या आहे प्रवास करण्याची ते मला वाटतं 6 किलोमीटरपर्यंत आहे, आणि तिथे त्यांनी भाडेवाढ केली नाही. पण काय योजनाबद्ध केलेलं त्यांनी, आज जे मोठ्या जे लॉंग रूट आहे त्या ठिकाणी लॉंग रूटच्या बसेस 2 ते 3 तास लावतात, पण त्यामध्ये प्रवास करणारा कोण असेल? एखादा म्हातारा असेल, एखादा बाई असेल, एखादा आदरणीय असेल, तेच हा विचार करणार की ठीक आहे आपली बस मिळाली, बसायला जागा मिळाला, 2 तास 3 तास लागू दे, पण तिथपर्यंत आपण पोहोचायचं. पण तेही हळूहळू मोडून काढण्याचा प्रयत्न बीएसटीने सुरू केलेला आहे. अनेक ठिकाणी मी बघितलं, आमच्या बोरिवलीमध्ये एनएमटीचे गाड्या येतात ठाण्यावरून बोरिवली, आमच्या आगरकर चौक अंधेरी वेस्टला ईस्टला एनएमटीच्या गाड्या येतात. न्यू बांबेपासून आगरकर चौक अंधेरीला बांद्राला आम्ही बघितलं की बांद्रावरून पण न्यू बांबेवरून तिथे गाड्या येतात, पण त्या एनएमटीच्या गाड्यामध्ये तेच प्रवास, तेवढेच प्रवास, तोच मार्ग, किती किलोमीटर, आणि त्याचा भाडा किती आहे? 27 रुपये. आणि आमचा भाडा होता 29 रुपये, पण 12 एप्रिलपासून आमचे भाडे झालेले आहेत 38 रुपये झालेले आहेत. विचार करा बीएसटीचा प्रवासी 27 मध्ये 29 तिथे जाणार आहे की 38 रुपये देऊन ह्या बीएसटी वाचवण्यासाठी बीएसटीसाठी उभा राहणार आहे. म्हणजे हळूहळू हे प्रवासी एकदा कमी झाले, मग ते सांगणार की जे आता ते रूट्स आहेत ते 40%पेक्षा कमी फास्ट रिकवर इंडेक्स करतायत, म्हणजे खर्चाच्या 40% जर कव्हर करत नसतील ते हळूहळू आम्ही बंद करू. आणि बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. मागच्या 1 वर्षामध्ये 85 रूट त्यांनी बंद केलेले आहे, सुमारे 95 फेऱ्या सकाळच्या संध्याकाळच्या हे सर्व बंद केलेले आहेत. नवीन रोटेशन ह्या मे पासून सुरू झालेले आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर बीएसटीचा स्टॅटिकल रिपोर्ट पाहिला तर त्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी 32 गाड्या रस्त्यावर होणार, आणि दुपारी फक्त 22 गाड्या होणार. म्हणजे काय धोका चाललाय? तर दुपारी या मुंबईकर रस्त्यावर येत नाही, दुपारी लोक प्रवास करत नाही आहे. पण हे मुद्दाम की एकदा बीएसटी हळूहळू कमी करायचं, बसेस कमी केलेत, रूट कमी केलेले आहेत, आणि हे हत्या झालं तर बीएसटी हे खाजगी लोकांना देऊन टाक. त्याने प्रस्ताव मंजूर केलेला आहे, त्याने खाजगी गाड्यांचा प्रस्ताव मंजूर केला. 450 गाड्या ते प्रायव्हेट खाजगी लोकांकडून घेणार आहेत, त्यावर कंत्राटी असणार. आमचे काही मराठी माणसाचे हितचिंतक जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते म्हणतात फार आम्ही चांगला केलेला आहे. आम्ही त्यांना एकदम बजावून सांगितलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरने बीएसटी मधले रिटायर कामगारांच्या मुलांना ठेवलं पाहिजे, तेवढं आम्ही केलं. म्हणजे येणाऱ्या काळात आज जे आपण सन्मानाने बीएससीचा कामगार रिटायर झाल्यानंतर बीएससीचा कामगार त्या बीएसटी मध्ये नोकरी करतो आहे, पण आता येणाऱ्या काळात
ते नसणार येणाऱ्या काळात तो 8000 रुपयामध्ये ड्रायव्हर किंवा कंडक्टरची नोकरी करणार. म्हणजे बीएसटीचे जे काय आज स्टॅब्लिशमेंट कॉस्ट आहे, म्हणजे जे कामगारांवरती खर्च आहे ते अर्धा होऊन जाईल. आणि अशा प्रकारची योजना आहे सुरू आहे. पण या सर्व योजनांमुळे कामगार तर मरतील, कामगार जातील. हे जे आज मोठे मोठे इमारत आहे, क्वार्टर्स आहे, त्यांच्यावरती नजर आहे. या मागच्या 10 वर्षापूर्वी 2007 मध्ये ओसुराला पण एक जागा होती क्वार्टर्स करिता, ते त्याने वधवा बिल्डरला विकून टाकला. हे म्हणता आम्ही विकलेलं नाही, आम्ही लीजवर दिलेलं आहे. या मुंबई शहरामध्ये सरकारची जागा एकदा लीजवर गेली, पुन्हा सरकारकडे आलेली नाही, महानगरपालिकाकडे आलेले नाही. हीच गोष्ट बीएसटी मध्ये झालेली आहे. आणि हळूहळू या सर्व यंत्रणा लागलेल्या आहेत. आणि त्याचा मोठा परिणाम येणाऱ्या काळात जे आपण मुंबई शहरामध्ये आजपर्यंत स्वस्त आणि विश्वासू सेवा आणि बीएसटीचा वापर करत होतो ते हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. आज अनेक या देशाच्या अनेक शहरामध्ये अनुभव काय आहे आमचं. मी अनेक शहरामध्ये जाऊन आलो. दिल्लीचा अनुभव आहे. खाजगी गाड्या होते, लोकांनी आंदोलन केला. जे या महिलांवरती अत्याचार झालेला आहे, महिलांवरती जे काय होतोय ते प्रायव्हेट खाजगी गाड्यांमध्ये झालेलं आहे. हा देशाचा आहे. उद्या मुंबईमध्ये जर बीएसटी गेली, खाजगी गाड्यावाल्याने कोणतीही जबाबदारी घेणार नाही. आणि हे सर्व गोष्टी आहे. आणि म्हणून मी सर्वांचा तुमचा आभारी आहे. तर आपण सर्वांनी इथे ही मीटिंग घेतली, आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीने तुम्ही जे हे सुरुवात केलेली आहे, या सुरुवातीमध्ये बेस्ट कामगार संघटना तुमच्या बरोबर असणार, तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या मुंबई शहरामध्ये जागृत करण्याकरिता आम्ही हे रस्त्यावरती उतरू, तुमच्या बरोबर असणार. आणि मुंबईच्या जनतेला एकदा जागृत करून या सरकारला आपण काय विचारू, या महाव्यवस्थापक असो किंवा अजय मेहता असो, त्यांना कणकावून सांगू की बीएसटी आमची आहे. बीएसटीला जर हात लावला तर खबरदार कोणा बोलून आपली रजा घेतो. इन्कलाब जिंदाबाद, जय भीम, लाल सलाम. आणि आमच्या आमचे काही प्रस्ताव आहे, हे कसं सुधारता येईल, किफायतशीर कशी करता येईल, ही कार्यक्षम कशी करता येईल, ही लोकोपयोगी कशी करता येईल बीएसटी. तर असेच एक तज्ज्ञ आपल्यामध्ये आहेत, गिरीश राऊत. गिरीश, त्यांनी त्यांना विनंती करतो 5 मिनिटात ते त्यांचं काहीतरी एक योजना आहे त्यांनी सांगितलेलं नेमकं कशामुळे काय होतंय. आणि मुंबईमध्ये विशेषतः प्रदूषणाच्या आणि पर्यावरणाच्या चळवळीमधले अतिशय आघाडीचे कार्यकर्ते आहेत आणि प्रदूषणाच्या विषयी त्यांचा खूप अभ्यास आहे. तर नेमकं या बीएसटीमुळे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये काय होतं याच्याविषयी ते आपल्या पुढे दोन शब्द बोलतील. मला खूप आनंद आहे की तुम्ही या विषयाबद्दल इथे म्हणजे सगळ्यांनी आयोजित केले आणि तुम्ही आहात. या प्रश्नांवर माणसांनी वाढलं पाहिजे आणि माणसांची संख्या. आता मला एक सांगायचं आहे की तुम्हाला माहिती आहे की पैसे नाहीत म्हणून सहसा अडचण आणली जाते. आता मेट्रो 3 भुयारी रेल्वे चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की खूप त्यांनी नुकसान चालवलेलं आहे. या प्रकल्पाचा माझ्याकडे आता सुद्धा अहवाल आहे. 211 ज्या किंमत आहे त्याच्याप्रमाणे हा प्रकल्प 24,340 कोटी रुपयांचा आहे. आमचा अंदाज असा आहे पुढच्या 4 वर्षांनी जो पुरा होईल तेव्हा तो 1,00,000 कोटी रुपयाचा असेल. आता अगदी साधी प्रश्न आहे, अगदी साधी गोष्ट आहे. बस किती मागतोय? 1,000 कोटीमध्ये 4,500 बसेस येतात. 2,000 कोटीमध्ये डबल ताफा होऊन आणि सगळे प्रश्न सुटतील आणि मुंबईकरांना पुन्हा 100 वर्ष उत्कृष्ट सेवा देणारी बेस बळकट होईल. पण मी तुम्हाला एक सांगतो, बेस जाणून बुजून संपवली जाते, ती चुकून होत नाहीये. आता प्रश्न असा, ह्या अहवालात असं लिहिलंय जे धक्कादायक आहे त्या अहवालात मेट्रो 3 असं लिहिलंय की जर मेट्रो 3 जेवढी सेवा देणार आहे मुंबईतल्या नागरिकांना ती जर का बस ही द्यायची असेल बेसने, हे अतिशय धक्कादायक आहे. मला म्हणायचं सर्वांनी बाबा हे उचला. त्यांनी असं लिहिलंय जर तशी दिली तर 220 कोटी रुपये खर्च होईल आणि 450 बसेसद्वारे ते आपण देऊ शकतो. आता मोठी मजेदार गोष्ट आहे, जर तुम्ही 24,300 कोटी 1,00,000 कोटी रुपयाचा मुंबई उकळून टाकणारा बोगदे करणारा बिल्डिंग 10,000 बिल्डिंगला धक्के देणारा जर का तुम्ही प्रकल्प करता 1,00,000 कोटी खर्चाचा तर तुम्हाला 220 कोटी रुपयामध्ये तुम्हीच लिहिताय की एवढी सेवा देता येईल, तुम्ही का करताय? लक्षात आलं मी काय म्हणालो? पण माणसाने त्याचा माणसांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. आता मी फक्त एक तुम्हाला आणि एक सांगेन, आत्ता त्यांनी काय दिलं हे इतकं धक्कादायक आहे की तुम्हाला कळलंच पाहिजे.
अश्विनी भिडे त्यांच्या मुख्य अधिकारी आहेत, पेपर टीव्ही त्यांचाच देतात, ही मीटिंग काय बोलते देणार नाहीत ते। आता ते असं म्हणतात हरितुर्जा, आणि ते असं म्हणतात की आम्ही हरितुर्जेवर मेट्रो तीन चालवणार। आम्ही नुसतं विचार त्यांनी माहिती दिली नाही, आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये विचारलं। हा माझ्या हातात पेपर आहे, त्यांना चार पाच प्रश्न आम्ही विचारले की तुम्ही मेट्रोमध्ये मेट्रो तीन अंडरग्राऊंडला किती ऊर्जा वापरणार आणि त्याच्या संबंधित प्रश्न किती ट्रीप करणार, तुम्हाला धक्का बसेल। त्याने असं उत्तर दिलं आहे, एकच उत्तर एका वाक्यात, नो इन्फॉर्मेशन इज अवेलेबल एज मेट्रो सर्व्हिस ऑफ द लाईन थ्री हॅज नॉट येट स्टार्टेड। लक्षात घ्या मी काय सांगतोय, हातात कागद आहे अधिकृत, अजून सुरू झालेली नाही, म्हणून आम्ही ती किती वीज खर्च करे वापरेल हे सांगू शकत नाही आणि कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही। हा काय कारभार चाललाय, ही धडधडीत मुंबईकरांना गृहित धरलाय की अक्षरशः ते म्हणतात हे मुंबईकर आहेत ना, हे महामूर्ख आहेत। मी तर असं म्हणतो प्रत्येक प्रश्नात आम्ही बघतो की ते महामूर्ख आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ती माणसं लगाड आहेत। हे लवकर उठा, आम्ही बांद्रावरील सिलिंग थांबवलेला आणि थांबवला म्हणून महापुरामध्ये महाभयंकर लाखो लोक मरण मुंबई बुडणं आम्ही थांबवलं, कर्करीचा सोबे आम्ही थांबवला कारण तो कुठल्याही याच्यात नव्हता। आता मला थोडं सांगायचं आहे की माझ्या हातात एक आणि अहवाल आहे, ही फार महत्वाचं आहे की बस का पाहिजे, जे आंतरराष्ट्रीय आहे। दोन मिनिटांमध्ये मी सांगेन, मी इथे रिफायनरी विरोधी आंदोलनातर्फे सुद्धा म्हणतोय, चेतापूल विरोधी आंदोलनातर्फे सुद्धा म्हणतोय की आमचा या सगळ्यामध्ये ह्याला पाठिंबा आहे, एकजुटीने हे काम झालं पाहिजे, शहर ग्रामीण भाग हा भेद नाही केला पाहिजे, आणि बुलेट ट्रेन बाबत सुद्धा आम्ही आंदोलन करतोय आणि आदिवासी सुद्धा एकत्र झाला पाहिजे लवकर का। तर माझ्या हातात आता युनोचा 6 नोव्हेंबरचा जागतिक परिषदेचा अहवाल आहे माझ्या हातात, हा अहवाल लवकर आठवा, दोन एक मिनिट फार महत्वाचं आहे। बघा मुळाशी घेऊया, मुळाशी जरा हा का मी म्हणतोय ते ऐका की हा अहवालाचा हा अहवालच आहे 6 नोव्हेंबरचा युनोचा। हा असं म्हणतो की तापमान वाढ ही आता अनियंत्रित अपरिवर्तनीय झाली आहे, तापमान वाढत राहणार आहे आणि या शतकात हे लेखी आहे की मानवजात आणि जीवसृष्टी नष्ट होते, लक्षात घ्या फक्त 60-70 वर्षात, आणि हे नक्की झालंय। आणि ह्याच्यावरच्या उपायामध्ये जो आहे त्याच्यामध्ये मोटारींना बंद करणं आणि सार्वजनिक वाहतुकीवरच शहर चालवणं हे आहे। आता शेवटचा मुद्दा एक मिनिटात, अगदी मी 20-25 वर्षापूर्वी त्या टेबल देतो तुझे लपवलं, हे MMRDAचं टेबल आहे, त्याच्याप्रमाणे बस त्यावेळी 4% फक्त रस्त्यावरची जागा व्यापून 61% सेवा देत होती आणि त्याचवेळी मोटार 84% जागा व्यापून फक्त 7-7% सेवा देत होती। टॅक्सी रिक्षांच्या लोकांना इथे आणून बघू नका, टॅक्सी रिक्षा आवश्यक आहे, ती 12% जागा व्यापून 32% सेवा देत होती। बस टॅक्सी रिक्षा सायकल पादचारी रेल्वे यावरच शहर चाललं पाहिजे। एलपीएसची चेंगराचेंगरी बस बंद केल्यामुळे झालेली आहे, कारण त्याच वेळेला मिनलँड डेव्हलप झालेली आहे, बीटीसी तिकडे झालं आहे, असं येत आहे ते रेल्वेवर। आता तुमच्या लक्षात येईल की 4% वापरून 61% सेवा देणारी बस ही फक्त मुंबईची वाहतूक हाताळत होती 100 वर्ष। तिला मागे खेचून 55 फ्लायओव्हर 42 फ्लायओव्हर थ्री लिंक हे खाजगी वाहनाला प्रोत्साहन देणारे चुकीचे प्रकल्प होते आणि मग मगाशी अतिशय लबाडी केली गेली, मेट्रो आणि मोनोरेल हे सार्वजनिक सेवा नाही म्हणतायत खऱ्या अर्थाने, ही दिशाभूल आहे। मेट्रो आणि मुलं काही कारणांसाठी वेळ नाही म्हणून मी सांगू शकत नाही, सार्वजनिक होणार नाही। मी अंडरग्राऊंड रेल्वेचं उदाहरण दिलं होतं, मेट्रो 3 फक्त 7 मेट्रो पैकी आता करतायत, आधीच्या पण मेट्रो होणार फक्त 1 लाख कोटीचा होतोय, तुमची मागणी फक्त 2000 कोटीची आहे। वाहतूक करण्यात आलं तिथून बाजूला जा आणि तुम्ही केएम वरून आल्यावर तुम्हाला कळेल बस का बंद होते। याची कारण खालचा अख्खा रस्ता मोनोरेलच्या थांबाने व्यापला आहे, जिथून बस जायला पाहिजे हे मुंबईभर घडलं, म्हणून मुंबई बस जात नाही। हा 99 डिसेंबरचा MMRDAचा अहवाल आहे, फ्लायओव्हर्सनी बेस्टच्या विरुद्ध काम केलं, बेस्टचा खर्च वाढवला आणि मुंबईचं प्रदूषण वाचवलं आणि हजारो लहान मुलं रोज नवी आजारी पडतायत त्या मुंबईमध्ये, अस्थमा ब्रॉकाइटिस आणि अनेक कॅन्सर होत आहेत। ह्याचा सगळ्याचा संबंध हे धोरण मोडण्याशी आहे जे बेस्टच्यावर आधारित होतं।
म्हणून माझा तुम्हाला विनंती आहे, मूलभूत गोष्ट आहे ती पकडा, त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर नाहीये, कुठलाही प्रतिवाद नाहीये। प्लीज तुम्ही नोकऱ्या हे पाहिजे, तुम्ही इतर भाडेवाड बोलाल, हे पूर्ण फ्री सुद्धा चालवायला हरकत नाही, तशी चालणारी जगात शहरं आहेत, शिर्डी बोगोटा आहे, अनेक लॉस एंजेलिस, लंडन, शांघाय, ही सगळी शहरं सार्वजनिक बसवर चालतात। प्लीज हे जागतिक सुधारित आकलन आहे, देश ही सर्वात सुधारित आकलनाप्रमाणे पाहिजे, आणि जे पाहिलेलं आहे एकावर उभं राहणं, याचा नाश करण्याचा प्रकार जो चाललाय तो सर्वांचा नाश करून टाकायला, आता आम्ही एकदा वाचवली 26 जुलैला पुन्हा पुन्हा आम्ही नाही वाचवू शकणार, त्या पद्धतीने वागताय, त्या पद्धतीने माईखाडीचं जंगल मेट्रो तीन खाते आहे, त्याप्रमाणे आरेपंडीचं जंगल मेट्रो तीन प्रकल्प करतोय, साडेपाच किलोमीटर काढणार आहे। प्लीज मला म्हणायचंय किशोर कदम, मला दिसतंय की त्याला वाटते त्यांचं म्हणतं बरोबर आहे, त्यांना मीटिंग घालायची आहे, पण माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की ब्रेकच्या बाजूनी सर्व मुद्दे आहेत, फक्त ज्ञानाच्या आधारावर जाऊया। धन्यवाद। सॉरी, मीटिंग आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी लवकर ऐकायची आहे, कारण गाण्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम पण आपल्याला ऐकायचा, तर मी विनंती करतो विचारत जाते यांना त्यांची माहिती अशी ते खरं तर आम्ही ही जी काय मुंबई आणि आमची बे आमची मुंबई आमची बीएसटीची जी चळवळ चालवली आहे त्याचं ते एक आमचं निमंत्रकच आहे, आणि त्यांचं खास विशेष म्हणजे त्यांनी ह्या मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेवर त्यांचा चांगला अभ्यास आहे। मुंबईचे रस्ते हे जनतेला वापरायला मिळाले पाहिजेत, जनतेचे रस्ते आहेत अशा तऱ्हेच्या मांडणी ते सातत्याने गेली काही वर्ष करत आहेत। टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्रकार होते आणि आमच्या ह्या आंदोलनाला त्यांचा खूप आम्हाला सतत मार्गदर्शन लाभत असतं, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द बोलावे। थँक्यू वागणार नाही खरं काम सगळे हुसेन इंदोरवाला आणि सगळे नाश्ता म्हणजे सगळे कार्यकर्ते हे करत आहेत, मी नावाला आहे आपला अतिशय आभारी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आणत असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे किरण मुगळकर आपल्यामध्ये आहे आणि त्यांनी ज्या मुंबईतलं जे योगदान दिलेलं आहे त्याचं अतिशय आपण चांगलं स्वागत केलं करूया, पण त्यांनी या विषयाला फार चांगल्या पद्धतीने वाचा पोहोचली महाराष्ट्राने त्यांनी खूप जागृती निर्माण झाली आणि म्हणजे मराठी चित्रांमध्ये इंटरनॅशनली अतिशय महत्वाचे लेखक होते इंग्लिशमध्ये आणि सुदैवाने अनेक वर्ष जवळजवळ 40 वर्ष ते मला आवडतात, म्हणजे सगळेच खंड आवडतात पण ते मला आवडतात आणि त्यांच्या मंडळ असताना मी मला संधी मिळाली त्यांच्याबद्दल खरं द्यायची आणि विजय तेंडुलकर यांचा 10वा स्मृती दिन आहे आणि ते पब्लिक इंटरनेक्चुअल असले खरे होते आणि नगरकर मला वाटतं खरं पब्लिक इंटरनेक्चुअल आपले आणि रायकरनी कसं असावं हे आज व्हेरी बिग ट्रॅडिशन ऑफ रायकर्स ऑफ फायटर आणि हे 200 वर्ष माग जन्माचं वर्ष आहे आणि अनेक महत्वाचे लेखक हां या बीएसटी कॉलनीचं उभं आपण अजूनही आपण जास्ती बंद झालं असतं, परंतु आपल्या डेमोक्रेसीचं काय स्ट्रक्चर आहे दिसून येतं आपण इथे मीटिंग घ्यावी लागते आणि ही कॉलनी जर आपण पाहिली तर एक सिंबॉलिक असं आहे की कॅपिटलिझम पूर्वीचा कसा होता की वर्कर्स करतो एक केअर फॉर म्हणजे इंग्लंडमध्ये देखील सोशल हाऊसिंग कंपार्टमेंटल तुमचं सुरू झालं सो अर्लियर कॅपिटलिझम हॅड अ हार्ट की आपली नाव दिली ब्रुकली आणि बरोबर सोशल हाऊसिंग आपल्या इथे जी बी एस टी कॉलनी आहे ती सुंदर आतमध्ये ग्राउंड आहे पब्लिक स्पेस आणि आता पॉश एरियामध्ये देखील आपल्याला पब्लिक स्पेस मिळत नाही तर हे केवढं आपलं पूर्वीचं प्लॅनिंग किती चांगलं असं असताना आणि साहित्यिक नगर करायचं आणि येस बी एस टीशीच साहित्यिकांचं फार जवळचा संबंध आहे कारण श्रीनाथ पेंसे अत्यंत मोठे मराठी लेखक यांनी बी एस टीचा इतिहास लिहिला आहे आणि मराठीमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन मोदी राजाध्येच यांनी केलेलं आहे ते जरूर आपण बसावं
आणि बीएसटी हे अच्युत वझेंत जवळजवळ 40 वर्षापूर्वी एक नाटक आलं होतं त्याच्यामध्ये एक पात्र म्हणतं की बस वाजी आणि दुसरं म्हणतं कुठे बस म्हणजे की बस येतच नाही म्हणजे त्यावेळेस इथे येत नव्हती लवकर आणि आता तर बिलकुलच येत नाही कारण मी बऱ्याचदा बसनी प्रवास करतो फर्स्ट आहे आणि अनेक लेखकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने दिलं डेव्हिड हेअर आता हे जे प्रायव्हेटायझेशन तर म्हणतात डेव्हिड हेअरनी ब्रिटिश प्रायव्हेटायझेशन विरुद्ध अतिशय चांगलं जे नाटक लिहिलं परमानंद हे आणि त्यांनी खूप रिसर्च करून हे सगळं लिहिलं आहे की सगळं बिग फ्रॉड आणि हे सगळीकडे प्रायव्हेटायझेशन बाय रोड इज अ मॅसिव्ह फ्रॉड इट नॉट वर्किंग म्हणजे यू कॅन सी दॅट तुम्ही जर प्रायव्हेट बसनी किंवा लॉंग डिस्टन्स बसनी केला तर इट इज मोर एक्सपेन्सिव्ह आणि एस टीच्या बसेस किंवा खूपच पंक्चुअल असतात त्याचं फॅडर कमी असतो त्यांचे कंडक्टर्स अँड ड्रायव्हर्स ड्रायव्हर हार्ड ते गरीब लोकांना मदत करतात ते प्रायव्हेटायझेशन प्रॉफिट फेडल द वर्ल्ड ओव्हर अनेक सेक्टर्समध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा एक डेमोक्रॅटिक मुवमेंटला बूस्ट देण्याकरता अतिशय महत्त्वाचा रोल झालेला आहे आता गरीब पवार होणार होते तर ब्लॅक पॅन्थरवरून त्यांची गरीब पॅन्थर ही मुवमेंट सुरू झाली तर पूर्ण ही ब्लॅक मुवमेंट आणि डेमोक्रॅटिक मुवमेंट अमेरिकेची पब्लिक ट्रान्सपोर्टच्या मधून निर्माण झालेली आहे पण रोझा पार्क्स ही 1955 सेग्रिगेशन ऑफ see it is the most cruel you know public transport gives you that social cohesion and that protest you know so the Rosa bhi kaya ke lao ki mana bhi hini usit ki because kaya lokanna maage paswala rawai se so there was totally discrimination in America amiri ja apan kutte sukhushro thakar desh minto segregation mentor hoto and tisa kya protest madhoon ki sabi डेमोक्रॅटिक मुवमेंट ब्लॅक लोकांची ही सगळी निर्माण झाली माहिती नव्हतं त्याच्यावर मी लिहिलं तेव्हा जोगेश सिंह एक्सेप्शनचं नाटकाचं मी त्याचा उल्लेख केला होता की जोगेश सिंहला डिक्टेटर आणि फॅशिस्ट असतो तो त्याच्यातून मला तेंडुलकरचं सांगितलं नाही कारण स्क्रीन प्लेअर आणि फॅशिझम की त्यांनी एका फॅशिस्ट लिडर त्यावेळेस तो तेव्हा फॅशिस्ट नव्हता त्याच्यावरती खूप मोठं वक्तव्य केलं होतं त्याच्यात मी असं वाचली तर दिव्य सिंहची प्रोसेशन येत असते आणि त्याच्यात चर्मकार रस्त्यात बसलेलं असतं तर सगळे म्हणतात रोज इथे गाड्याची प्रोसेशन येते म्हणजे पूर्वीपासून सामान्य लोकांनी रस्त्यात राहू नये त्यांना कंटिन्युअस अटॅक फ्रॉम द पुअर सेवन मिलियन पर इयर्स शेवटचे आपले जे मान्यवर आहेत किरण नगरकर त्यांची मी थोडीशी ओळख केली होते की मी ज्यावेळेस वाचत होतो मला ठिकाणी मला अतिशय आवडली त्यांची कादंबरी होती 7 सेकंद 43 त्यानंतर सुद्धा त्यांचं लिखाण वाचत आलो पण त्यांची दुसरी वेळ अशी की त्यांनी हा जो लढा आहे आमची मुंबई आमच्या देशचा लढा त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन मुंबई मेळ्यांमध्ये जे आपले कमिशनर आहे अजय मेहता ते सगळा हा व्यापार करायला निघाले काय ते प्रॉफिटचा बिझनेस करायला निघाले तेचचा प्रॉफिट नाही मग आता प्रॉफिटवरती काहीतरी योजना करेल त्याच्याविषयी अतिशय सुंदर म्हणजे त्यांच्या पुन्हा त्याच्यामध्ये त्यांची साहित्यिक शैली सुद्धा आहे त्या सगळ्या पत्रामध्ये त्या सहित एक अतिशय सुंदर पत्र लिहिलं आहे आणि जे सवाल उभे केलेले आहेत त्याला सुद्धा अजय मेहतांना नीट उत्तर देता आलं नाही पण त्यानंतर त्या पत्रावरनं खूप मोठी चर्चा सुरू झाली त्या मुंबई मिररमध्ये
आणि हा विषय लोकांच्या समोर यायला खूप मदत झाली. मी त्यांचं पत्राने जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवाती आता ही चर्चा मुंबईमधून निरंमधून चाललेल्या आहेत. काही तज्ज्ञ लिहित आहेत, अनेक लोक लिहित आहेत, सर्वसामान्य माणसाला सुद्धा जे मुंबईच्या या लाल गाडीविषयी वाटते त्याच्याविषयी पण लिहित आहेत. अशा तऱ्हेचं हे त्यांना त्यांनी जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीचा ह्या सहलीला खूप मोठा उपयोग होतो. त्यांनी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या आजच्या सभेचे शेवटचे भाषण करावं, त्यापूर्वी एक एक सूचना द्या, लिंक द्यायचं आहे, माहिती द्यायची आहे. ह्या लढ्याला पाठिंबा देणारे रत्नाकर मतकरे आणि अमोल पालेकर यांनी संदेश दिलेले आहेत. ती संदेश म्हणजे ते ह्या मिटिंगला येणार होते पण त्यांना वेळ नसल्यामुळे ते आले नाही. परंतु ह्या सगळ्या सहलीला त्यांनी आपला पाठिंबा देणारा संदेश दिलेला आहे रत्नाकर मतकरे आणि अमोल पालेकर यांनी. हां, उर्मिला पवार आणि जवी पवार यांनी सुद्धा या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे. खरं तर आजच्या या मिटिंगचे ते बघते होते परंतु आज दुसरीकडे ते व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही. तर अशा तऱ्हेचा हा लढा जास्तीत जास्त व्यापक होतोय आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं किरण नगरकरांसारख्या एका साहित्यिकाने मोठ्या साहित्यिकाचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. अशा सेलिब्रिटीचा ज्यावेळी पाठिंबा मिळतो एखाद्या चळवळीला त्यावेळी चळवळीला समाजामध्ये सुद्धा वेगळ्या तऱ्हेची प्रतिसाद मिळत असतो. म्हणजे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले दर्शन. मी पब्लिकमध्ये कधी बोलणार नाही आहे तर मराठी त्या काही प्रकारवरती बोलण्यामध्ये त्या काही फीज माफ करा आणि काही जास्त बोलून गेलो त्याच्याकरता पण मला माफ करा. मी काही मुद्दे जे आहेत ते मी फक्त आज टच अपॉन देम जास्त कारण बऱ्याच लोकांनी त्याबद्दल बोललेले आहेत वगैरे आहेत. पण काही गोष्टी मला थोड्याशा काही गोष्टींबद्दल मात्र असं खुलासा करायचं तर ज्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत की बस रूट्स कमी करतायत तिथे तिकडे ते दर एवढे काही वाढवले आहेत ह्या गोष्टी भयानकच आहेत आणि त्या मुद्दामून बी एस टीचा फोन करायचा आहे ह्या उद्देशाने त्या चाललेल्या आहेत. आणि ही गोष्ट कधी आली कधी विसरता आलेली पाहिजे की त्यांना बी एस टी नको आहे. आज आपण बी एस टीच्या ह्या सोसायटीच्या जवळ आपण भेटतो आहोत पण मला एक आणखीने विनंती करायची आहे की बी एस टीच्या लोकांसाठीचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की हा लढा चालू ठेवायला पाहिजे. परंतु मुंबईकर काय करतायत त्यांनी एकदा माझं म्हटलं होतं की रिव्होल्युशनच्यामुळे आपली शक्ती गळून पडली पण इथे त्यांनी वेगळंच चाललं आहे की आपली जीभ पण गळून पडलेली आहे. ते काय चाललेलं आहे मुंबई ते काय करतोय काय मी मला वाटतं विजयगड जाते माझ्यासोबत अत्यंत चांगले बोलले त्याच्याबद्दल मी खरोखर काही करत नाही. परंतु माझं जे इंग्रजीमधलं जे पत्र होतं ते पहिल्यांदा मराठीमध्ये आलं. इंग्रजीच्या पत्रामध्ये एवढा त्याला स्ट्रॉंग रिस्पॉन्स केलं मराठीमध्ये काहीच नाही. सगळे बेशुद्ध होऊन पडलेले करणार हे कसं काय बी एस सी म्हणजे आपली रक्तवाहिनी आहे हे मला कसं सांगायचं ते मला समजतच नाही. इतकं की आपण आंधळे बनलो आहोत का आणि बोलता बोलता मला एक दोन तीन गोष्टी जास्त त्यावर द्यावर आवडेल मला की तुम्हाला ऐकू येत नसेल तर मला प्लीज हा माहीत जवळ बदला. खरं सांगायचं म्हणजे कुठच्याही पब्लिक फंक्शनला तुम्हाला बोलवलं तर आणि माझं तुम्ही माझ्या आता आणखीन बस सांगायला लागलं तर ते संपूर्ण रात्र जाईल. तर मला
म्हणजे म्युन्सिपॅलिटी जे काही खर्च आहेत प्रायव्हेटायझेशन वगैरे याबद्दल तर बरंच काही सांगता येईल आपल्याला, परंतु मला समजत नाही की सतत काही आपण जर बोललो नाही तरी एक मुद्दा हजार नाही करोड वेळा आपल्याला तो परत परत मांडावाच लागेल आणि तो म्हणजे प्रदूषण. खरं तुम्ही काय सुरू केलं आहे आणि आपण कसा त्याचा विरोध करत नाही हे मला समजतच नाही. तर मी तुम्हाला खरंच विनंती करेन की तुमचे जे आत्ता ऑर्गनायझर्स आहेत ना ही अशी अशी मीटिंग ठीक ठिकाणी झालीच पाहिजे. आणि हे जे बेशुद्ध होऊन पडले ना मुंबईचे लोक त्यांना एक पाठी झपाटा द्या आणि म्हटल्या ते काय आहे ही बी एस टी खरोखरी इतकी महत्वाची संस्था आहे तिचा खून चाटा करताय लोक आणि आपल्याकडे काही वागत नाही. आणि एक गोष्ट लक्षात राहा, हा आता श्रीमंत लोकांची मी नावं घेत नाही पण तुम्हाला नाही का मुंबईमध्ये बरेच श्रीमंत लोक आहेत तर त्यांना त्या प्रश्नाचं परिसराचा म्हणजे जास्त त्रास होणार नाही कारण ते काय ते एअर प्युरिफायर वगैरे विकत घेतात, परंतु त्यांना पण बाहेर यावं लागतं, त्यांच्या मुलांना खेळायला जागा नाही. आपल्याला वाटतं की फक्त गरीब लोकांना आपल्याला जागा नाही आहे, मुंबई जागा ठरली नाही आहे. मी तर मी गव्हर्नमेंट समोर सरकारी समोर मांडलेलं आहे कित्येक वेळा की रस्त्यावरती पण बिल्डिंग बांधा कशासाठी जागा वाढवता, पण प्रदूषणाचं जे आहे त्याबद्दल अगर हा ह्या श्रीमंत लोकांचं वाटत असेल की त्याचा त्यांच्यासाठी प्रभाव होणार नाही त्यांच्यासाठी मुख लोक नाही ही जी सभा आहे ती परत परत करायलाच पाहिजे. आणि मला आणखीन एक सांगायचं आहे आणि मी एक आपुलका घेणार आहे की आतिफा ही मुलगी तुम्हाला माहिती आहे का 8 वर्षाची लहान मुलगी काश्मीर मध्ये तिचं काय केलं काही लोकांनी त्याबद्दल मी आता आणखी बोलतो, परंतु आसिफाच्या बद्दल फक्त खेद व्यक्त करण्याकरता नाही आसिफाच्या बद्दल एक मोहीम सुरू करायचं असं ठरलं होतं सगळ्या भारतामध्ये. पहिल्या वेळेला जेव्हा ह्याला चौपाटीला ती मीटिंग झाली त्यावेळेला मी इथे नव्हतो, पण दुसऱ्या मीटिंगला मी अगदी अडवून गेलो एनसीबीने इथे गेलो आणि होतो तर कोणी नाही. मग हळू चालत आणि चौपाटी काही गेलो तर फक्त 150 किंवा 200 लोक होते जास्तीत जास्त. त्यामध्ये ती जी दिल्लीमधली जी मुलगी होती जिला आपण निर्भया आता खरं सांगायचं म्हणजे ती एवढी बेफाम मुलगी पण ती निर्भय नव्हती. तिला जबरदस्तीने तिचा रेप केला, तिला आज भयानक गोष्टी करतो त्यामध्ये काही निर्भयाचं काही नाही, पण आपण खोटी नावं ठेवून खोटे बोलायला शिकतो. त्या बाईचं खत त्याचे आई वडील इथे आले असेल या अशी भाषा करतात. आणि सरकारने काय केलं की एक चालू करू आम्ही तुम्हाला प्रदर्शन आणि मीटिंग करून देणार नाही. आजच्या मीटिंगमध्ये पण तेच चाललेलं आहे. अरे पण ह्यामध्ये घाबरायचं काय आहे, त्यांना नाही म्हणून ना की आपण एकत्र यायलाच पाहिजे, नाहीतर आपण पण बी एस सीच्या खुण्यामध्ये सामील आहोत सगळ्यांना समजेल. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रदेशामध्ये जे ॲडव्हान्स नेशन्स आहेत त्यामध्ये श्रीमंतातले श्रीमंत लोक पण बसने जातात रॅमने जातात, कारण प्रदूषणाचा जो काही भयानक अनुभव आहे अजून खरं सांगायचं म्हणजे आपली मी तर नाता त्या पद्धतीने बोललं पाहिजे, पण आपली जे नातवंड आहेत त्यांची आपण काय आदर करतो याला काही असं ते आपल्याला समजतंय का
फक्त आणि तुम्ही जेव्हा टी व्ही बघत असाल एन डी टी व्ही असते तेव्हा पैसे देत नाही असते लोक त्याची काळजी नाही करू. परंतु तिथे चार डॉक्टर्स त्यांनी मागवत आणले होते आणि ते डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्सनी बाहेरून त्यांना परिणाम दाखवला संपूर्ण काळाच्या बाहेरून आतमध्ये काय चाललंय त्याच्याबद्दल मी विचारणार. मी याबद्दल खास करून बोलतोय कारण मी आज जे काही जिवंत आहे त्याचा जरा दोन कारण सांगितली होती. एक म्हणजे माझे तुफान डॉक्टर आणि दुसरं म्हणजे बी एस टी. मला दिवसातून तीन वेळा डॉक्टर कडे जावं लागायचं दररोज आणि दोन वेळा कमीत कमी मला बी एस टी घेऊन जायची आणि त्या दिवसामध्ये बी एस टी अगदी जवळजवळ नेहमी वेळेवर यायची. ते सांगायचं काय मला की हे जे सरकार आपल्याला विरोध करू देत नाही त्याची कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण त्यांनी प्रायव्हेटायझेशन पाहिजे नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की अस्तित्वासाठी जेव्हा आम्ही लोकांनी आपण लोकांनी विरोध केला नाही माझं म्हणणं असं होतं की दर सोमवारी चौपाटीवरती मीटिंग झालीच पाहिजे कारण त्या मुलीचे जे हाल केले आणखी काय काय झालं असं सारखं चाललेलं आहे आणि आपण काय निग्रस्त नाही होतो आधी पास एक्सप्लीट. आणि मला फक्त आता एक गोष्ट सांगायचं की काही 5 ते 6 वर्षापूर्वी मला वाटतं शाळेचं नाव तो जेम्स कॉमिंग फ्लायओव्हर आहे ना तिथे ती शाळा आहे तर ती एका मोठ्या इंडस्ट्रीयल फॅमिलीने ती शाळा बंद करायचं ठरवलं कारण त्यांना ती शाळा पाडून एक मोठी इमारत बांधायची होती. पण त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आई वडील जे होते ते सगळे एकत्र आले आणि त्या दिवशी त्यांनी जेम्स कॉर्नरचा ट्रॅफिक संपूर्ण बंद पाडला. मुंबईचा माणूस जेव्हा मेला आहे का मला विरोधासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की आपण सगळेजण एकत्र येऊन बी एस सीचे लोकच नाही फक्त ही बी एस सीची फक्त ही जी स्ट्रगल जी आहे ती फक्त बी एस सीची नाही आहे ही मानवाची स्ट्रगल आहे. मुंबईमध्ये जो कोणी राहतो तो भोपळा असेल एक नातपोता पण आठवण केलेला जागा झाला म्हणून तर जागा करा आपण सगळेजणा करूया आणि म्हणजे दाखवून देऊया कसे रस्ते बंद पडायचे कारण ही बी एस टी जी संस्था आहे ती महत्वाची आहे आणि ती बंद पडू द्यायची नाही. तिथं खरं सांगायचं म्हणजे वी हॅव टू मेक शुअर दॅट दिस सर्व्हिस ही जी सर्व्हिस आहे ही कमीत कमी 10 ते 20 ते 30 ते 40 50% नाही 500% वाढायला पाहिजे. फार वेळ असल्याने मला माफ करा आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खरं तर हे खरंच आपली चळवळ करण्याची गरज आहे. मुंबईचा रस्ता हा फक्त श्रीमंतांच्या गाड्यांसाठी नाही म्हणजे सामान्य माणसाला कसं चालता पण येत नाही अशी अवस्था झालेली आहे आणि आपल्या बी एस टी आपल्या अत्यंत आवडती आपली जी वाहतूक व्यवस्था आहे तिचं नष्ट करण्याचा कारस्थान चाललेलं आहे. तर मी सगळ्यांना मी सगळे वक्त्यांना ते आभार मानतो आणि किरणनगरकडे तिकडे आले आणि त्यांनी ह्या इथे म्हणाले मग अशी तुम्ही काय मला बोलायची सवय नसेल तरीसुद्धा ते आले आणि इथे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याशी बोलले. नंतर आमचे मित्र असलेले ह्या सगळ्या चळवळीचे जे कन्व्हिनर आहेत ते विद्याधर दाते वाघ ढाग आणि जयनार या सगळ्यांचे मी आभार मानतो. तर मी सगळ्यांना विनंती करतो की आता ही मुख्य सभा झाली भाषण ऐकली मी आता काय जायला पण मोठी अशी कळती होऊ नये. आत्ता साधारणपणे इथे एकदा सांस्कृतिक मंचाचा कार्यक्रम सुरू होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी साजरी केली जातात. सगळ्यांना विनंती आहे की ह्या कार्यक्रमासाठी तो असता थांबावं सुरुवातीला त्यांनी काही गाणी येत आणखी काही वेळ ते आपल्याकडे कार्यक्रम सादर करतील आणि त्या कार्यक्रमाला
तुम्ही जाऊ नये अशी सगळ्यांना विनंती आहे. आणि थोडा वेळ होईल ऐकेल आणि काय फार वेळ होणार नाही. आपल्याला जायला बस पण मिळेल आणि शेवटची गाडी पण मिळेल तेवढं नक्की. तर मी सगळ्यांना धन्ना आणि एकदा सांस्कृतिक मध्येच्या लोकांना विनंती करतो. हरून पाडा हरून पाडा. बेस्ट कंजुगेशन नाही चलेगा. बेस्ट कंजुगेशन नाही चलेगा. अजय मेहता की बर्बाद करने की मीटिंग नहीं चलेगी. अरे बेस संचय थामा चाहिए. अरे बेस संचय थामा चाहिए. अजय मेहता होश में आओ. अरे अजय मेहता होश में आओ. आमची मुंबई आमची बेस्ट. आमची मुंबई आमची मुंबई आमची मुंबई. तो हमारी झोपड़ी से टूट गई ना. अरे अरे ठीक है. गांव से आने वाला इंसान काम के लिए इधर आता था. झोपड़े जब भी झोपड़े में रहते हुए अपने काम आके थोड़ा गांव के लेके जाता था. और बड़ी बड़ी बिल्डिंग हो गए. अब क्या क्या धंधा है क्या क्या पोर्ट फेर पानी. अभी क्या कर रहे थे. अरे अब रिसर्च कर रहा हूँ बिजनेस रिसर्च का. बोला अरे मेरा बाप बोला यार तू इतना पढ़ा लिखा और पकौड़े तब रह गया तो क्या है इसमें. अरे ये पकौड़ा मैं सीखा है. तू जाके कुछ तो करना बोला. बड़ा बिजनेस है क्या करने लगा. तो मैंने सोचा यार कुछ तो करना पड़ेगा. हाँ. तो मैंने बिजनेस शुरू किया है. लोगों की चीजें जो खोई हुई रहती है ना. ओके ओके. लोगों की जो चीजें खोती है वो ढूंढ के निकलता है. ढूंढ के निकलता हूँ. रिसर्चर रिसर्चर हूँ मैं. ऐसा बड़ा शोध लगा मैंने. हाँ. तो एक बार क्या हो गया. अमेरिका वालों का शेयर खो गया. अमेरिका वालों का शेयर खो गया. खो गया. कहाँ गए वो. मेरे पास आ गए इधर. अमेरिके वालों का शेयर खो गया. कहाँ गए वो. इंडिया में आ गए. इंडिया में आ गए. हाँ. इंडिया में कहाँ गए वो. गधों की झुंड में गए. गधों की झुंड में गए. हाँ. क्या हो गया. सुन आगे. वो लोग बोले लोग मेरे पास आ गए. अरे यार हमारा शेयर खो गया. हम बहुत परेशान है बहुत दिनों से. हाँ. टेंशन मत लो. मैं एक मिनट में आपका शेयर ढूंढ के देता हूँ. बोले हुशार. हाँ बहुत चतुर हुशार. ऐसा ग्राउंड था उधर गधों की पूरी झुंड थी. गधों की झुंड. इधर इंसान है उधर गधे. उधर गधे. मैं कुछ नहीं किया. उधर स्टेज भी था बड़ा ऐसा. माइक भी था. इधर का माइक उधर. रेडियो में कैसा थोड़ा टोन चेंज किया ना. तो कितना भी झूठ क्यों ना हो थोड़ा टोन चेंज करना पड़ता है. लोगों को भुलाने के लिए थोड़ा टोन चेंज करना पड़ता है ना. जादू. मैंने कुछ नहीं किया. गधों के सामने में गया और बोला मित्रों अच्छे दिन आने वाले हैं. तो अरे सब गधे मेरे पास आने लगे. भागते भागते सब गधे मेरे पास आ गए. और वो अमेरिका वाले उनका शेर लेके गए. अरे रे 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 रे. हुशार आहे बाबा. अरे बाबा आज तर आपल्याला येडे बनवलेले. मित्रांनो आम्ही संविधान वाचा या देशामध्ये याच भूमिकेने. आणि संविधान वाचलं संविधानाप्रमाणे आपण जर या देशाला चाललं नक्कीच आमची मुंबई आमची बेस्ट राहील. बेस्टला जिंदाबाद कट्यातली एकटा जरुरी आहे. त्यामुळे आम्ही सांगू शकतो हो सांगा झाला पहिला बाता टाटा कुठं आहे. सांगा आम्हाला पहिला बाता. आता अंबानी आला अंबानीला तिकडे कोण कोण गेला. हवेत उडून गेला. म्हणून हर सांगा झाला पहिला बाता टाटा कुठं आहे. आणि संघटनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे. संघटनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे. संघटनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे. सांगा मला बिरला बाटा. सांगा मला बिरला बाटा काटा कुठं आहे. सांगा मला बिरला बाटा. सांगा मला बिरला बाटा काटा कुठं आहे. आणि संघटनाचा साठण आमचा वाटा कुठं आहे. धर्म पाटील असेल नाही तर धर्म कांबळे असेल. सर्व शेतकऱ्यांना मरायची वेळ आलेली आहे. धर्म पाटील निष्काळून आत्महत्या केली असेल त्या मुंबईमध्ये.
आणि आणि शेतकऱ्यांचा महाराष्ट्र, कामगारांचा शिवराय फुले साहेबांचा महाराष्ट्र आहे का हा विचार आपण केला पाहिजे. आणि मावशी आपला प्रश्न आहे हा सर्वांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वस्तीत, प्रत्येक कॉलनीत जाऊन सगळ्या जाती धर्माच्या माणसाला एकत्र आणून सांगायचंय, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे रे, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे रो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे रो, अरे सांगा मला बिल्ला माता ताता कुठे आहे रो, सांगा मला बिल्ला माता ताता कुठे आहे रो, अरे संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे रो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे रो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे रो. घाम शब्दाचा आमचा घर, घाम शब्दाचा आमचा घर, थोडा ऐकत घेऊन पळ, थोडा ऐकत घेऊन पळ, घाम शब्दाचा आमचा घर, थोडा ऐकत घेऊन पळ, थोडा ऐकत घेऊन पळ, थोडा ऐकत घेऊन पळ, अरे धन चोरांचा हा बोलण्याचा फाटा कुठे आहे हो, धन चोरांचा हा बोलण्याचा फाटा कुठे आहे हो, अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो, शिला तांगला सगा योग शिला तांगला सगा मल त्याचा की आमचा, मल शिला तांगला सगा मल त्याचा की आमचा बघा, मल वेशीला तांगला सगा मल त्याचा की आमचा बघा, मल त्याचा की आमचा बघा, मल मंडळी आपण खूप वाईट परिस्थितीत राहतोय. आज लोकांना आपलं अधिकार महत्वाचा आहे, धर्म महत्वाचा आहे, जात महत्वाची. त्या देशामध्ये काही संघटना आहेत, त्या तुम्हाला मला अधिकारासाठी लढायला सांगत नाही, धर्मासाठी लढा म्हणतात, जातीसाठी लढा, पुरुषत्वासाठी लढा म्हणतात. आणि त्याचा सर्वात तोटा त्याच माणसाला होतो. त्यामुळे या जन्मांचा संत तुकारामांची, कबीरांची परंपरा, तुकारामांची परंपरा ही मानमुक्तीची परंपरा घेऊन जायला पाहिजे, माणसाला जोडलं पाहिजे, सगळे सगळे एकत्र राहणार नाही तर आपण कोणी एकत्र जातीच्या नावाने धर्माच्या नावाने लोक रस्त्यावर येतात, कत्तली करतात, असं नाही होऊ. आमची मुंबई आमची बेस्ट, हे अभियान आपण पुढे घेऊन जाऊया, त्याला जिल्हाबाद करूया. आणि आपण नक्कीच कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठी, या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊ, तेव्हा हा महाराष्ट्र शिवराय फुलेंचा महाराष्ट्र म्हणून आपण मोठ्या अभिमान सांगू शकतो. पण आमच्या कलाकारांचं तुम्ही सर्व या अभियानाला सपोर्ट आहे, नक्कीच आम्ही या अभियानाला योगदान देऊ आणि लोकांना प्रश्न विचारायला येऊ, कारण की प्रश्न विचारणं गरजेचं आहे. शेवटी इन्सान जे बोलता आहे तो सोचता नाही, इन्सान माफ करा, इन्सान जे मरता आहे तो बोलता नाही, इन्सान जो मरता आहे तो सोचता नाही, जो इन्सान बोलता नाही सोचता नाही तो इन्सान मर जाता है. तर आपण निर्णय माणसं आहे, आपण सध्या जिवंत आहोत, आपण प्रश्न उठवले पाहिजेत आणि लोकांना विचारलं पाहिजे, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे हो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे हो, संघटनाला दिला वाटा चांगला कुठे आहे हो, संघटनाला दिला वाटा डाटा कुठे आहे हो, आणि संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे हो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे हो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे हो, संघटनाचा साठण आमचा वाटा कुठे आहे हो. हमारी बेस लेके रहेंगे अपनी बेस लेके रहेंगे
रहेंगे, अपनी पंजाब में रहेंगे, अपनी हेलो दोस्तों। धन्यवाद।